एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी स्थानकात साजरी. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. अद्याप या संपावर तोडगा निघालेला नाही. मागील 3 दिवसांपासून कर्मचारी ऐन दिवाळीत स्थानकात बसून आहेत. त्यामुळे राज्यातील विविध डेपोमधून पुण्यात बस घेऊन आलेले 100 हून अधिक कर्मचारी यामध्ये आहेत. त्यांची दिवाळी साजरी करण्यासाठी महिला कर्मचारी यांनी स्थानकातच स्वयंपाक करून लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, प्रवाशांचे हाल थांबवावेत, कर्मचाऱ्यांनाही दिवाळी करता यावी एवढीच अपेक्षा असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या. काम नाही परंतु घरीही जाता येत नाही अशी अवस्था कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही दिवाळी चांगली व्हावी यासाठी कर्मचारी महिला तसेच पुरुष कर्मचाऱ्यांच्या पत्नी त्यांचे कुटुंबियांनी स्थानकात येऊन सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्वयंपाक केला. दिवाळी गोड व्हावी यासाठी पुरी भाजी शिरा याचं जेवण बनवण्यात आलं. एसटी आमची लक्ष्मी आहे, या लक्ष्मीच्या सहवासात दिवाळीमध्ये आम्ही जेवतोय अशी प्रतिक्रिया यावेळी कर्मचाऱ्यांनी दिली.